मित्रांनो, बेसिक कॉन्सेप्ट्स इन ज्योमेट्री याच्या पार्ट टू ला आपण सुरुवात करत आहोत. याच्यावर आधारित पार्ट वन जो होता त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला रेफरन्स साठी आधीचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही पाहू शकता. तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या पार्ट टू ला. बघा, या स्लाइडवर थोडक्यात मी तुम्हाला दिलेला आहे की या आधीच्या पार्ट वन मध्ये आपण काय शिकलेलो आहोत. पार्ट वन मध्ये आपण पाहिलं होतं पॉइंट, लाईन, लाईन सेगमेंट आणि एक गुणधर्म पाहिला होता आपण, इन्फिनाइट लाईन्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम वन पॉइंट. एका पॉइंट पासून आपण कितीही लाईन्स काढू शकतो. तर आता आपण आपल्या पार्ट टू ला सुरुवात करूया. बघा मुलांनो, पार्ट टू ला आपण सुरुवात करतोय. पार्ट टू मधला पहिला आपला भाग आहे तो आहे कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स, आता ही डायग्राम तुम्ही आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये सुद्धा बघितलेली होती. या डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पॉइंट ओ आपण घेतलेला आहे आणि हा पॉइंट ओ जो आहे या पॉइंट ओ मधून खूप साऱ्या लाईन्स गेलेल्या आहेत. आता कॉन्करंट लाईन म्हणजे काय तर बघा, इन्फिनाइट लाईन्स कॅन पास थ्रू वन सिंगल पॉइंट. एका सिंगल पॉइंट मधून अनेक लाईन्स पास होऊ शकतात हे आपण आपल्या याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. वेन टू ऑर मोर लाईन्स पास थ्रू द सेम पॉइंट दे आर कॉल्ड ॲज कॉन्करंट लाईन्स. म्हणजे आता इथे बघितलं आपण तर ओ या पॉइंट मधून अनेक लाईन्स पास झालेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या लाईन्सना मी कॉन्करंट लाईन्स असं म्हणणार. And the common point through which they pass is called their point of concurrence. इथे त्या ओ या पॉइंट मधून पास झालेल्या आहेत त्यामुळे ओ हा पॉइंट त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे आणि या लाईन्स ना आपण म्हणणार आहोत कॉन्करंट लाईन्स. ज्या सगळ्या लाईन्स एकाच पॉइंट मधून पास झालेल्या असतात त्या सगळ्या लाईन्स ना आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स आणि ज्या पॉइंट मधून त्या पास झालेल्या असतात त्या पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर या लाईन्स मध्ये ओ हा जो पॉइंट आहे तो आपला आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. बघा, आता आपण बघूया कोलिनियर पॉइंट म्हणजे काय. देर आर सम पॉइंट इन दिस फिगर, इफ आय विल चूज एनी टू पॉइंट फ्रॉम देम हाऊ मेनी लाईन्स कॅन आय ड्रॉ फ्रॉम दोज पॉइंट. आता इथे तुम्हाला या फिगर मध्ये खूप सारे पॉइंट दिसत आहेत, त्यातले कुठलेही दोन पॉइंट जर मी चूज केले आणि जर मला त्याच्यातून लाईन्स ड्रॉ करायच्या असतील, पण हा अट अशी आहे की ती लाईन त्या दोन्ही पॉइंट्सना क्रॉस करून गेली पाहिजे. जसं याच्या आधीच्या स्लाइडवर आपण बघितलं की ओ हा एकच पॉइंट होता आणि त्या ओ या एकाच पॉइंट मधून जाणाऱ्या अनेक रेषा होत्या, पण इथे जर मी पाहिलं तर इथे मला पॉइंट भरपूर दिसतात आहेत आणि जर मला दोन पॉइंट मधून एकच रेषा घालवायची आहे तर अशा मी त्या रेषेसारख्या अजून किती रेषा काढू शकते. तर बघा, हे दोन पॉइंट मी सिलेक्ट केले तर मला एकच रेषा काढता येते. अजून मला काढता येईल का? रेषा कशी असली पाहिजे? त्या दोन्ही बिंदूंमधून जाणारी, दोन्ही पॉइंट मधून जाणारी रेषा पाहिजे, मग एकच रेषा मी काढू शकते. समजा ह्या व्यतिरिक्त मी दुसरे दोन पॉइंट सिलेक्ट केले तर इथून सुद्धा दोन पॉइंट मधून एकच रेषा जाते. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट. म्हणजे जर दोन पॉइंट मधून मला रेषा काढायच्या असतील तर फक्त एक आणि एकच रेषा मी काढू शकते. नाउ इफ आय चूज थ्री पॉइंट विच आर इन स्ट्रेट लाईन हाऊ मेनी लाईन आय कॅन ड्रॉ. जर समजा आता दोनच्या ऐवजी मी तीन पॉइंट सिलेक्ट केले तर किती लाईन्स काढता येतात बघूया. तीन लाईन मधून सुद्धा, तीन पॉइंट मधून सुद्धा एकच लाईन जाते. थ्री ऑर मोर पॉइंट विच लाय ऑन अ सिंगल स्ट्रेट लाईन आर सेड टू बी कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंट आहेत हे सगळे कारण की ते एकाच लाईन मध्ये आलेले आहेत. ज्या वेळेस दोन पेक्षा जास्त बिंदूंमधून एकच रेषा पास होत असते, तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूंमधून एकच रेषा पास होत असते, तेव्हा त्या तिन्ही पॉइंट्सना मी कोलिनियर पॉइंट म्हणणार कारण की ते एका सरळ रेषेमध्ये आलेले पॉइंट्स आहेत. कळालं कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय? कोलिनियर पॉइंट्स म्हणजे
असे पॉइंट्स जे एका सरळ रेषेमध्ये आहेत, पण मग ते फक्त दोन नाही तर तीन किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर आपण त्यांना कोलिनियर पॉइंट्स असं म्हणणार. का असं? कारण की कोणतेही दोन पॉइंट्स जर मी जोडले तर ते सरळ रेषेतच असणार आहेत, परंतु तिसरा पॉइंट जोडलेला पण सरळ रेषेत जर येत असेल तर मग ते तीन पॉइंट्स काय बनतात? कोलिनियर पॉइंट्स. बघा, कोलिनियर पॉइंट्स बघितल्यानंतर आता आपण बघूया नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय? तर बघा, ऑब्झर्व द फिगर लॉन्ग साइड, कॅन वी पास अ सिंगल लाईन थ्रू एनी थ्री पॉइंट्स. आता इथे या फिगर मध्ये मला चार पॉइंट्स दिसतात आहेत, या चारही पॉइंट्स मधून जाणारी एकच रेषा तुम्ही काढू शकताय का? बरं, चार नाही, कुठल्याही तीन पॉइंट्स मधून जाणारी एकच रेषा आपण काढू शकतोय का? नाही. ऍट अ टाइम आपण दोनच पॉइंट्स मधून रेषा काढू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त पॉइंट्स मधून रेषा जात नाहीये. ऍज यू कॅन सी, वी कॅन नॉट ड्रॉ अ सिंगल लाईन थ्रू पॉइंट्स पी क्यू अँड आर. पी क्यू आणि आर मध्ये मला लाईन काढायची होती, पण मला कशी काढता आली? दोनच काढता आल्या त्या लाईन्स. का? बिकॉज वी हॅव टू ड्रॉ टू सेपरेट लाईन्स टू जॉईन दीज पॉइंट. मला हे दोन पॉइंट जोडण्यासाठी दोन वेगवेगळ्या लाईन्स काढाव्या लागल्या, कारण की पी क्यू आर हे कोलिनियर पॉइंट नाहीयेत, ते एका सरळ रेषेत येणारे पॉइंट नाहीयेत. मग मी त्यांना काय म्हणणार? तर नॉन कोलिनियर पॉइंट. जे एका सरळ रेषेत नसतात ते काय असतात? नॉन कोलिनियर पॉइंट. दे डज नॉट लाय इन अ स्ट्रेट लाईन, ते एका सरळ रेषेमध्ये असत नाही. पी क्यू आणि आर हे एका सरळ रेषेत बसले का? नाही. मला त्यांना जॉईन करण्यासाठी काय करायला लागलं? पी क्यू ही एक रेषा काढायला लागली आणि क्यू आर ही दुसरी रेषा काढायला लागली. म्हणजे प्रत्येक वेळेस मला वेगवेगळी रेषा काढायला लागली, एकाच रेषेत नाही बसले ते तिन्ही पॉइंट, आणि म्हणून ते काय आहेत? नॉन कोलिनियर पॉइंट आहेत. बघा, आता आपण आपली पुढची ज्योमेट्रिकल फिगर बघतोय. त्या फिगरचं नाव आहे प्लेन. आता प्लेन इज नथिंग बट अ फ्लॅट सरफेस दॅट एक्सटेंड्स इन ऑल डायरेक्शन्स. प्लेन हे काय आहे? एक फ्लॅट सरफेस आहे जो सगळ्या डायरेक्शन्स मध्ये वाढतो. इवन दो वी ड्रॉ अ सुटेबली स्मॉल फिगर ऑफ अ प्लेन, इट ऍक्च्युअली एक्सटेंड्स इन्फिनेटली इन ऑल साइड्स. प्लेनची जर मी एक फिगर फक्त अशी ड्रॉ केलेली असेल तरी सुद्धा त्याचा अर्थ काय असतो? की ती चारही बाजूनी कितीही वाढू शकते, बिकॉज इट इज अ फ्लॅट सर्फेस अँड इट कॅन बी एक्सटेंडेड इन ऑल डायरेक्शन. हे जे तुम्हाला ॲरोज दिसतात आहेत चार बाजूला चार, हे चार ॲरो काय इंडिकेट करतात आहेत? की हे जे मी काही प्लेन ड्रॉ केलेलं आहे हे प्लेन चारही बाजूंनी कितीही एक्सटेंड होऊ शकतं. मी माझ्या कन्व्हिनियन्स साठी तेवढीच फिगर ड्रॉ केलेली आहे, पण हे प्लेन जे आहे या मोबाईलच्या बाहेर या पूर्ण स्क्रीनच्या बाहेर सुद्धा एक्सटेंड होऊ शकतं, एवढं मोठं ते प्लेन आहे. प्लेन म्हणजे एरोप्लेन नाही, प्लेन म्हणजे फ्लॅट सरफेस. कोणताही फ्लॅट सरफेस त्याला आपण मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये प्लेन असं म्हणत असतो. पुढच्या या स्लाइड वरती सुद्धा आपण प्लेन बद्दल थोडक्यात माहिती बघतोय. इथे तुमच्या लक्षात येईल की इन दिस फिगर अलॉंग साइड यू कॅन सी टू प्लेन्स आर इंटरसेक्टिंग इच अदर. आता इथे मगाशी तुम्हाला बघायला मिळालं की मी एक प्लेन ड्रॉ केलं होतं याच्या आधीच्या स्लाइड वरती, इथे मी दोन प्लेन्स ड्रॉ केलेले आहेत. एक तुम्हाला पर्पल कलर मध्ये दिसत आहे, आडवं प्लेन आहे, आणि एक उभा आहे जे ऑफ पिंक कलरचं आहे. या आडव्या आणि उभ्या प्लेन मध्ये काही पॉइंट्स आहेत. बघा, पॉइंट्स ए बी अँड सी आर इन अ सेम प्लेन, कारण हे जे व्हायलेट पर्पल कलरचं जे प्लेन आहे या प्लेन मध्ये ए बी आणि सी हे तीन पॉइंट्स आहेत. व्हाईल ॲज पॉइंट्स ई एफ जी हे काय आहेत? वेगळ्या प्लेन मध्ये आलेले आहेत, कारण ते व्हर्टिकल प्लेनला बिलॉंग करतात म्हणून ते वेगळ्या प्लेन मध्ये आलेले आहेत, आणि ए बी सी हे पॉइंट वेगळ्या प्लेन मध्ये आलेले आहेत. सो वी कॅन नेम दीज टू प्लेन्स ॲज प्लेन ए बी सी, प्लेन ई एफ जी. बोथ प्लेन्स कॅन बी एक्सटेंडेड इन ऑल फोर डायरेक्शन. त्यातला
प्लेनचं जेव्हा आपण नाव देत असतो तर त्या प्लेन मधल्या पॉइंट्सचं कुठल्याही एका पॉइंट वरून सुद्धा तुम्ही त्याचं नाव देऊ शकता. लाईक पर्पल कलरचं जे प्लेन आहे त्याला मी पूर्ण प्लेन ए बी सी नाही म्हटलं, फक्त प्लेन ए म्हटलं तरी सुद्धा चालेल. किंवा दुसरं जे प्लेन आहे ई एफ जी न म्हणता मी त्याला फक्त प्लेन ई म्हटलं तरी सुद्धा चालतं. फक्त लक्षात तुम्हाला हे ठेवायचं आहे की प्लेन हे काय आहे. व्हॉट इज प्लेन? प्लेन इज नथिंग बट अ फ्लॅट सरफेस. आपण आपल्या घरामध्ये आहोत तर घरामध्ये जी जमीन आहे ते सुद्धा एक प्लेन आहे. इट इज अ फ्लॅट सरफेस. व्हॉट एव्हर यू सी इन अ फ्लॅट सरफेस इट इज कॉल्ड एज प्लेन. तुमची जमीन जी आहे ती फ्लॅट सरफेस आहे, तुमची जी वॉल आहे ती सुद्धा फ्लॅट सरफेस आहे. परंतु जमीन हे वेगळं प्लेन आहे आणि वॉल हे वेगळं प्लेन आहे. म्हणजे जर जमिनीवरती एखादा पॉइंट मी घेतला, लाईक ए बी सी हे जमिनीवरचे पॉइंट्स आहेत तर ते वेगळं प्लेन आहे. ई एफ जी हे वेगळ्या म्हणजे व्हर्टिकल प्लेन मध्ये आहेत. समजा एक वॉल आहे, फ्लॅट सरफेसची वॉल आहे, त्या वॉलवर हे तीन पॉइंट्स आहेत. येते लक्षात? आपल्या आजूबाजूला दिसणारे सगळे फ्लॅट सरफेस हे प्लेन असतात, त्यांना आपण ज्योमेट्रिकल भाषेमध्ये मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये प्लेन असं म्हणतो. बघा प्लेन म्हणजे काय पाहिल्यानंतर आता आपण पाहूया पॅरेलल लाईन्स. इथे मी काही तुम्हाला दोन चित्र दाखवलेली आहेत. एक पहिलं जे आहे फिगर, या फिगर मध्ये तुम्हाला दिसतं की रोड आहे आणि रोडच्या मधोमध जाणारी ही जी येलो कलरची लाईन तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली असेल, डिवायडर म्हणतो आपण त्याला. आणि हा जो डिवायडर आहे तो सेंटर ऑफ रोड मध्ये असतो. आणि त्या डिवायडरच्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या कशा आहेत बघा, एकमेकांना समांतर आहेत. समांतर आहेत म्हणजे काय, एकमेकींपासून त्या समान अंतरावर आहेत. या डिवायडरच्या दोन लाईन्स एकमेकींना कधीही भेटत नाही. त्यानंतर इथे रेल्वेचा ट्रॅक दाखवलेला आहे. या रेल्वेच्या ट्रॅक मधले सुद्धा ट्रॅक एकमेकांना कधी इंटरसेक्ट होतात का? नाही, ते नेहमी एकमेकांपासून समांतर अंतरावर चालत असतात. म्हणजेच काय आहे की लाईन्स इन द सेम प्लेन डू नॉट इंटरसेक्ट और क्रॉस इच अदर, सच लाईन्स आर कॉल्ड एज पॅरेलल लाईन्स. पॅरेलल लाईन्स म्हणजे काय की लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट, म्हणजे एकाच प्लेन मध्ये ते आहेत. जसं आता हा रोड आहे तर रोड हा एक फ्लॅट सरफेस आहे तर मी त्याला प्लेन म्हणणार. इट इज अ प्लेन. आणि या प्लेन मध्ये असणाऱ्या ह्या ज्या दोन येलो कलरच्या लाईन्स मला दिसत आहेत त्या कशा आहेत, एकमेकींपासून समान अंतरावर आहेत. विच लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरेलल टू इच अदर. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या सेम प्लेन मधल्या आहेत आणि त्या एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत. इंटरसेक्ट करत नाहीत म्हणजे कुठेही एकमेकींना भेटत नाहीत. मग अशा ज्या लाईन्स असतात ज्या एकमेकींपासून समान अंतरावर असतात त्यांना आपण म्हणतो पॅरेलल लाईन्स. आणि पॅरेलल लाईन्स मधलं अंतर प्रत्येक वेळेस तेवढंच राहतं, ते कमी जास्त होत नाही. लाईक रूळ तुम्ही बघितले असतील, लाईन आपले रेल्वेचे रूळ आपण बघतो, हे रूळ जे आहेत त्यांच्यातलं अंतर कायम सेम राहतं, म्हणजे एकमेकांना ते कधीही इंटरसेक्ट होत नाहीत. पण ते पॅरलली एकाच प्लेन मध्ये चाललेले असतात, म्हणजे जमिनीवरच असतात रूळ. जे ट्रॅक आहे जमिनीवरच आहे, जमीन ही काय आहे, इट इज अ प्लेन. आणि या एकाच प्लेन मध्ये या दोन पॅरलल लाईन्स सतत एकमेकींच्या सोबत धावत असतात पण त्या एकमेकींना कधीही भेटत नाही. जसं ह्या इथल्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला दोन लाईन्स काढून दाखवल्या ज्या एकाच प्लेन मध्ये आहेत आणि या दोन्ही लाईन्स एकमेकींपासून समान अंतरावर आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी त्या दोन मधलं अंतर समान आहे, ते कधीही कमी जास्त होत नाही. मग अशा ज्या लाईन्स असतात ज्या एकमेकींपासून समान अंतरावर असतात आणि त्या एकमेकींसोबत चालत असतात पण त्या कधीही एकमेकींच्या जवळ येत नाही, मग अशा लाईन्स असतात त्यांना आपण म्हणतो पॅरेलल लाईन्स. आणि या ज्या पॅरेलल लाईन्स आहेत तुम्ही आणखीन पण उदाहरणं बघू शकता. आपले जे खिडकीला आपण विंडोला ग्रिल लावलेले असतात, ग्रिल मध्ये सुद्धा उभ्या लाईन्स असतात, त्या लाईन्स सुद्धा एकमेकींना कुठे भेटत नसतात, त्या पॅरेलल असतात. किंवा तुमची जी वही आहे, वही मध्ये सुद्धा ज्या लाईन्स आहेत या लाईन्स एकमेकींपासून समान अंतरावर आहेत, कुठेही त्या एकमेकींना भेटतात का? नाही. तर ती सुद्धा उदाहरण कशाचं आहे, पॅरेलल लाईन्सचं. तर तुमच्या आजूबाजूला आणखीन कुठे कुठे पॅरेलल लाईन्स तुम्हाला दिसत आहेत त्याची उदाहरणं नक्की लिहून काढा तुम्ही.
बघा, इथे काही विद्यार्थी एक गेम खेळतात. या गेम मध्ये मी काही विद्यार्थ्यांना नावं दिलेली आहेत आणि त्यावर आधारित 3 प्रश्न पण तुम्हाला विचारलेले आहेत. विच गेम आर दे प्लेइंग, आयडेंटिफाय कोलिनियर प्लेयर्स अँड नॉन कोलिनियर प्लेयर्स. त्यांची नावं तुम्हाला ओळखायची आहेत. आणि हे कबड्डीचं जे ग्राउंड आहे ते एक प्लेन आहे, बरोबर. आणि त्याच्या जिथे त्या रेषा दिसतात तुम्हाला, ह्या सगळ्या कशा आहेत, एकमेकींना पॅरेलल आहे. आलं लक्षात? त्याचप्रमाणे तुम्ही कधी रात्री स्काय बघा, स्काय मध्ये सुद्धा तुम्हाला अनेक स्टार्स दिसतात. यातले काही स्टार्स कोलिनियर असतात, एका सरळ रेषेत असतात. इथे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला मार्क करून दाखवलंय. असे हे 3 स्टार तुम्ही नक्की बघितले असतील आणि आजही तुम्ही ऑब्झर्व करू शकता. कोलिनियर म्हणजेच काय? एका सरळ रेषेत जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्टार्स तुम्हाला दिसतील तर ते असणार आहेत कोलिनियर स्टार्स. तर मग ह्या व्हिडिओ मध्ये आपण काय काय पाहिलं? कॉन्करंट लाइन्स, कोलिनियर पॉइंट्स, नॉन कोलिनियर पॉइंट्स, प्लेन अँड पॅरेलल लाइन्स. थँक्यू.